हाय फ्रेंड्स, स्वागत है तुमचं माझ्या यूट्यूब चॅनल इझी केमिस्ट्रीमध्ये। आपण इंट्रोडक्शन टू पॉलिमर केमिस्ट्री हा लेसन स्टार्ट केला होता। या लेसनचे पहिले तीन पार्ट आपण ऑलरेडी डिस्कस करून झाले आहेत। या लेसनमध्ये आतापर्यंत आपण बघितलं होतं, पार्ट वनमध्ये आपण बघितलं आहे की पॉलिमर कशावेळी क्लासिफाय केला जातो। सेकंड पार्टमध्ये आपण ते क्लासिफिकेशन थोडंसं पुढे बघितलं। त्यानंतर जो थर्ड पार्ट होता क्लासिफिकेशनमध्ये, एका स्टेजला आपल्याला ॲडिशन पॉलिमरायझेशन प्रोसेस बघत असताना आपल्याला एक फ्री रॅडिकल मेकॅनिझम आलं होतं। ते मेकॅनिझम आपण पार्ट 3 डिस्कस केलं आहे। त्याच पद्धतीने चला आपण चॅप्टरला थोडंसं पुढं नेऊया। आपण आज पार्ट 4 आपण काही पॉलिमरचे इम्पॉर्टन्स पॉलिमर आपण थोडक्यात डिस्कस करणार आहोत। आता पॉलिमर डिस्कस करत असताना काही एक्झाम्पल्स घेऊन आपण त्याच्या प्रॉपर्टीज, यूजेस आणि ते कशावेळी फॉर्म होतात अशावेळी आपण एक पॉलिमर आता इथून पुढे बघणार आहोत। चला, वेळ न वाया घालवता आपण व्हिडिओ स्टार्ट करूया। सो आपला जो आजचा फर्स्ट पॉलिमर आहे दॅट इज नॅचरल रबर। आता नॅचरल रबर म्हणायचं झालं तर नेमकं काय? तर फर्स्ट आपल्याला रबर ट्रीपासून जे काही रबर मिळणार आहे दॅट इज कॉल्ड अ नॅचरल रबर। आता जनरली ते नॅचरल घेतल्यानंतर त्याची टेन्साईल स्ट्रेंथ काय एवढी नसते, म्हणजे थोडक्यात ते असं पातळ असतं। मग आपल्याला त्याला थोडंसं टेन्साईल स्ट्रेंथ वाढवण्यासाठी आपल्याला काही प्रोसेसेस करावं लागतात। जनरली हे जे रबर्स आपल्याला मिळतात, हे रबर्स मिळत असताना या रबर्सला आपण इलास्टोमर्स म्हणून क्लासिफाय करत असतो। म्हणजे जे रबर्स आपल्याला नेचरमधून मिळतात त्यांना आपण जनरली इलास्टोमर्स असं म्हणत असतो। तर हे नॅचरल रबर्स कशावेळी आपण त्याला पॉलिमरायझेशन प्रोसेस घडवून आणतो आणि कशावेळी त्याला तयार करतो ते बघूया। सो आपला जो फर्स्ट पॉलिमर आहे तो आहे नॅचरल रबर। नॅचरल रबर डिस्कस करत असताना आपण त्याच्या सगळ्या प्रॉपर्टीज, यूजेस आणि त्याचा टाईप किंवा स्ट्रक्चर अशावेळी आपण वन बाय वन डिस्कस करूया। सो फर्स्ट नॅचरल रबर स्टार्ट करत असताना त्यासाठी यूज होणारा जो मोनोमर आहे, मी ऑलरेडी तुम्हाला क्लिअर केलेलं आहे की पॉलिमरची डेफिनेशन काय। ज्यावेळेस आपण स्मॉल स्मॉल मोनोमर कंबाईन करतो आणि एक लॉंग असं चेन तयार होते त्याला आपण पॉलिमर म्हणत असतो। सो सिमिलरली जो छोटासा पार्ट आहे नॅचरल रबरमध्ये यूज होणारा दॅट इज कॉल्ड अ मोनोमर। मोनो मीन्स वन अँड मर मीन्स पार्ट, सिंगल पार्ट। दॅट पार्ट इज नथिंग बट अ आयसोपिरिन। कोणता युनिट वापरतो आहे आपण? आयसोपिरिन। आयसोपिरिनचं आयुपॅक नॅम बघायचं झालं तर आहे 2-methyl-1,3-butadiene। 2-methyl-1,3-butadiene आपल्याला ड्रॉ करणं एकदम इझी आहे। चला आपण एकदा त्याचं स्ट्रक्चर ड्रॉ करूया। सो फर्स्ट ऑफ ऑल हिअर इज प्रेझेन्स ऑफ ब्युटेन, ब्युटाडाईन। ब्युटेन, ब्युटेन मीन्स हाऊ मेनी कार्बन? देर आर 4 वन 2, 3 अँड 4। सो ॲट द सेकंड कार्बन देर इज प्रेझेन्स ऑफ मिथिल ग्रुप। दुसऱ्या कार्बनला काय आहे? मिथिल ग्रुप। सो 1 अँड 2, हिअर इज 1 methyl group, दॅट इज CH3 ग्रुप। अँड फर्स्ट अँड थर्ड कार्बनला काय आहे आपल्याकडे? डाय इन आहे। डाय इन मीन्स 2 times double bond, 2 times double bond येणार आहे। सो फर्स्ट पोझिशनला 1 and 2 जी पोझिशन दॅट इज फर्स्ट पोझिशन, इथे एक डबल बॉन्ड आहे। अँड थर्ड आणि फोर्थच्यामध्ये आलेली ही तुमची थर्ड पोझिशन, इथे डबल बॉन्ड आलेला आहे। सो रिमेनिंग बॅलेन्स आपल्याला हायड्रोजनने बॅलेन्स करायचे। सो इथे किती बॉन्ड झाले? 2। मग किती हायड्रोजन जॉईंट करणार? 2। इथे ऑलरेडी या कार्बनला 4 bonds झालेत, इथे किती आहेत? 3। सो एक हायड्रोजन जॉईंट करणार। या कार्बनला 2 bonds आहे, 2 hydrogens। सो लाईक दिस आपलं स्ट्रक्चर तयार झालेलं आहे 2-methyl-1,3-butadiene। याचं कॉमन नेम आहे आयसोपिरिन। सो आयसोपिरिन तयार केल्यानंतर हे आयसोपिरिनचे मोनोमर्स एकमेकांसोबत कंबाईन होतात आणि कंबाईन झाल्यानंतर एक लॉंग चेन तयार करतात। आता ही चेन एक स्ट्रेट चेन असल्यामुळे आपण या पॉलिमरला लिनियर पॉलिमरसुद्धा म्हणत असतो। सो लिनियरचा मिनिंग काय होतो? एका लाईनमध्ये, स्ट्रेट लाईनमध्ये। सो लाईनमध्ये फॉर्म होणारा जो पॉलिमर दॅट इज कॉल्ड अ लिनियर पॉलिमर। एक लॉंग चेन तयार होते म्हणून हा टाईप कसला आहे? लिनियर पॉलिमरचा एक टाईप आहे। नेक्स्ट वन, जर आपण त्याच्या मॉलिक्युलर मासबद्दल बघायचं झालं तर हा जो पॉलिमर, या पॉलिमरचं जे मास आहे ते जनरली 130,000 unified mass, हाऊ मेनी? 130,000 unified mass टू 340,000 unified mass इतकं असू शकतं। ओके, युनिफाईड मास एक युनिट आहे मास काउंट करण्याचं। ओके, सो नेक्स्ट टाईम आपण आता हा कशावेळी तयार करतो, याची जी रिॲक्शन आहे बनवण्याची ती रिॲक्शन बघूया आपण। सो फर्स्ट ऑफ ऑल मी घेतलेला आहे तुमचा मोनोमर दॅट इज आयसोपिरिन 2-methyl-1,3-butadiene। बघा, 2-methyl-1,3-butadiene। आता हा 2-methyl-1,3-butadiene आपण कशावेळी पॉलिमरायझेशन प्रोसेसकडे नेणार? एकदम इझी आहे, लक्षात ठेवा।
तुम्ही जर मोनोमर लक्षात ठेवला असेल तर बागेची प्रोसेस लिहिणं तुम्हाला अगदी सोपं आहे. हा एकदम सोपा आहे ड्रॉ करणं, विचार करायचा नाही जास्त. बघा आपण काय करणार आहेत, आयसोपिरिन घेतला एन नंबर ऑफ टाइम्स. हा आयसोपिरिन युनिट पॉलिमरायझेशन प्रोसेस अंडर जाणार, म्हणजे त्याचं पॉलिमरायझेशन होणार. पॉलिमरायझेशन झाल्यानंतर अशी लॉंग चेन तयार होणार, म्हणजे अशी स्मॉल स्मॉल युनिट एकमेकांना जॉईन होणार आणि एक लॉंग चेन अशी तयार होणार. आपण ती चेन पूर्णपणे दाखवू शकत नाही, म्हणून आपण काय करतो, एक छोटासा पार्ट, जो पार्ट पुन्हा पुन्हा रिपीट होत गेला आहे, तो पार्ट आपण एका स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये ड्रॉ करत असतो. मग तो पार्ट कशा वेळेने ड्रॉ करायचा आहे बघा, सिंपल आहे. हे स्ट्रक्चर दाखवल्यानंतर तुम्हाला हे स्ट्रक्चर ड्रॉ करायचं असणार आहे ॲज अ प्रोडक्ट म्हणून. मग तुम्ही कशा वेळेने ड्रॉ करणार, तो सिम्पली ह्या बॉन्डची तुम्हाला काय करायची असते, फक्त शिफ्टिंग करायची असते. म्हणजे फॉर एक्झाम्पल ह्या मॉलिक्युलला एक याच्यासारखंच दुसरा मॉलिक्युल इथे येऊन जॉईन होणार आहे. मग इथे येऊन जॉईन झाल्यानंतर इथे एक बॉन्ड तयार होणार आहे, जो बॉन्ड या सी एच टूला जॉईंट असणार आहे. बघा या सी एच टूला इथे एक बॉन्ड जॉईंट झाला, त्यानंतर हा डबल बॉन्ड पुढे शिफ्ट होईल. बघा हा इथला डबल बॉन्ड पुढे शिफ्ट झाल्यानंतर तो ह्या पोझिशनला आला, इथे आल्यानंतर इथे डबल बॉन्ड दिसला आपल्याला, त्यानंतर हा डबल बॉन्ड पुढे शिफ्ट होईल ना, हा सी एच टू पुढच्या मॉलिक्युलला जॉईंट होईल, म्हणजे हा डबल बॉन्ड पुढे शिफ्ट झाला लाईक दिस. आणि अशा वेळेने पुढे कंटिन्यू चेन झाली. आणि ही चेन असे जे पार्ट्स आहेत हे एन नंबर ऑफ टाइम्स आहेत, कारण आपण एन नंबर ऑफ मॉलिक्युल्स यूज केले आहेत, त्यामुळे हा जो युनिट तयार झाला. आता हा आयसोपिरिन आहे, तर याला काय म्हणणार आपण, तर याला म्हणणार आपण पॉली आयसोपिरिन. ओके, सो दिस इज युअर पॉली आयसोपिरिन, आयसोपिरिन. सो नेक्स्ट वी आर डिस्कसिंग नाउ इट्स प्रॉपर्टीज. चला आपण त्याच्या आता प्रॉपर्टीज बघूया. फर्स्ट ऑफ ऑल हा जो पॉली आयसोपिरिन युनिट आहे, हा पॉली आयसोपिरिन युनिट आपल्याला सिस कॉन्फिग्रेशन दाखवतो ऑफ थ्री कार्बन डबल बॉन्ड कार्बन. म्हणजे काय, कार्बन डबल बॉन्ड कार्बन जिथे आहे त्याच्या अराउंडला सिस कॉन्फिग्रेशन आहे. सिसचं मिनिंग होतं सिस्कॉइड, सिस्कॉइड, सिस्कॉइडचा अर्थ होतो सेम साईडला. जर एखाद्या डबल बॉन्डच्या सेम साईडला दोन सारखे मॉलिक्युल्स असतील तर त्याला आपण सिस्कॉइड किंवा सिस कॉन्फिग्रेशन असं म्हणत असतो. हा पॉली आयसोपिरिन आपल्याला सिस कॉन्फिग्रेशन दाखवतो. सिस कॉन्फिग्रेशन कशा वेळेने दाखवतो तुम्हाला मी एक स्ट्रक्चर ड्रॉ करून दाखवतो, त्यावरून तुम्हाला कळेल की सिस कॉन्फिग्रेशन कसं आहे. आता हा कार्बन डबल बॉन्ड कार्बन आहे, आपण पहिल्यांदा त्याला ड्रॉ करून घेऊ. ओके, सो या कार्बनला एक सी एच थ्री ग्रुप अटॅच आहे आणि एक सी एच टू ग्रुप अटॅच आहे. चलो मी इथे तुम्हाला एक सी एच थ्री ग्रुप ड्रॉ करून दाखवतो आहे आणि इथे एक सी एच टू ग्रुप ड्रॉ केला. ओके, या कार्बनचा एक सी एच थ्री आणि एक सी एच टू आपण अशा वेळेला ड्रॉ केला. हा सी एच टू पुढे कोणाला तरी जॉईंट आहे. सिमिलरली हा कार्बन, याला एक हायड्रोजन ॲटम अटॅच आहे आणि एका साईडला सी एच टू ग्रुप अटॅच आहे आणि हा सी एच टू ग्रुप पुढे कोणाला तरी जॉईंट आहे. तुम्ही जर स्ट्रक्चर व्यवस्थित बघितलं तर तुमच्या असं लक्षात येईल की हे दोन सी एच टू ग्रुप सेम साईडला आहे कार्बन डबल बॉन्ड कार्बनच्या, त्यामुळे आपण त्याला काय म्हटलं गेलं आहे, सिस कॉन्फिग्रेशन. सो हा जो पॉली आयसोपिरिन आहे, हा पॉली आयसोपिरिन आपल्याला सिस कॉन्फिग्रेशन दाखवतो अराउंड द कार्बन डबल बॉन्ड कार्बन. नेक्स्ट आहे, इट्स स्ट्रक्चर इज लाईक अ कॉइल्ड स्ट्रक्चर. याचं स्ट्रक्चर कॉइल टाईप असतं अशा वेळेने. ओके, सो दिस हॅविंग अ कॉइल्ड स्ट्रक्चर अँड हे जे स्ट्रक्चर्स असतात हे एकमेकांमध्ये वँडरवॉल फोर्सने जॉईंट केलेले असतात. ओके, त्यानंतर जो थर्ड आहे दॅट इज इलास्टिक प्रॉपर्टी. हा जो आता सिम्पल आहे, रबर आहे, याचा अर्थ हा इलास्टिक प्रॉपर्टी दाखवणारच. अँड इट्स इलास्टिक प्रॉपर्टी लाईक अ स्प्रिंग. तुम्ही स्प्रिंग बघितली असेल, ती स्प्रिंग अशी स्पायरल शेप कॉइल्ड शेपमध्ये असते आणि शेपमध्ये असल्यानंतर आपण तिला स्ट्रेच करत असतो अशा वेळेने. सिमिलरली दिस पॉलिमर ऑल्सो शो द इलास्टिक प्रॉपर्टी लाईक अ स्प्रिंग. ओके, तर आपण आत्ताच बघितलं की नॅचरल रबर काय होतं. तर नॅचरल रबर नंतर काय होतं बघा, नॅचरल रबर जसा आपल्याला मिळाला आहे तशा तसा आपण त्याला यूज नाही करू शकत. त्यावरती त्याची टेन्साईल स्ट्रेंथ वाढवण्यासाठी त्यावर आपल्याला काही प्रोसेस करावी लागते. ही जी प्रोसेस आहे, ही प्रोसेस डिस्कवर केली होती चार्ल्स गुडियर या सायंटिस्टने. चार्ल्स गुडियरने डिस्कस करत असताना डिस्कवरी केल्यानंतर नेमकं झालं काय बघा. जनरली जो नॅचरल पॉलिमर आपल्याला मिळतो त्याची टेन्साईल स्ट्रेंथ कमी आहे. आपल्याला त्याची टेन्साईल स्ट्रेंथ वाढवायची आहे, तर वाढवण्यासाठी जी प्रोसेस केली गेली त्या प्रोसेसला म्हटलं गेलं आहे वल्कनायझेशन ऑफ रबर. आता वल्कनायझेशन ऑफ रबर करत असताना आपण करतो काय, जनरली जे क्रॉस लिंक पॉलिमर असतात. क्रॉस लिंक पॉलिमर म्हणजे कुठे बघितले बघा, आपण क्लासिफिकेशन बघत असताना क्लासिफिकेशन ऑन द बेसिस ऑफ स्ट्रक्चर. या स्ट्रक्चरमध्ये आपण जो थर्ड पार्ट बघितला होता दॅट इज अ नेटवर्क क्रॉस लिंक पॉलिमर आपण तिथे बघितला होता. हा जो क्रॉस लिंक पॉलिमर असतो, या क्रॉस लिंक पॉलिमरचं जे नेटवर्क असतं, ह्या नेटवर्कला आपण इलास्ट्रोमरमध्ये इंट्रोड्यूस करत असतो आणि ही जी प्रोसेस आहे या प्रोसेसला म्हणतो आपण वल्कनायझेशन ऑफ रबर. डेफिनेशन बघूया आपण. द प्रोसेस बाय विच नेटवर्क ऑफ अ क्रॉस लिंक पॉलिमर,
क्रॉस लिंक पॉलिमरचं जे काही नेटवर्क आहे दॅट इंट्रोड्यूस इनटू इलास्टोमर, म्हणजे थोडक्यात काय तर त्या नेटवर्कमध्ये आपल्याला इलास्टिसिटी प्रॉपर्टी इंट्रोड्यूस करायची. दॅट नेटवर्क ऑफ क्रॉस लिंक पॉलिमर इंट्रोड्यूस इनटू इलास्टोमर इज कॉल्ड अ वल्कनायझेशन ऑफ रबर. आता हे वल्कनायझेशन करत असताना नेमकं केलं काय जातं, तर वल्कनायझेशन ही प्रोसेस बाय द ॲडिशन ऑफ सल्फर, ॲडिशन ऑफ सल्फर, सल्फर ॲड करून आपण ते वल्कनायझेशन प्रोसेस करत असतो. ही प्रोसेस करत असताना आपण त्या टेम्पचा तो जो कंपाऊंड आहे त्या कंपाऊंडला आपण हीट करत असतो. अराऊंड 150 डिग्री सेल्सिअसच्या आसपास त्याला आपण हीट करत असतो बाय द ॲडिशन ऑफ सल्फर. सल्फर ॲड करून त्याला हीटिंग करायची काही सर्टन 1-2 ॲटमॉस्फेरिक प्रेशरला आपण त्याला हीट करत असतो. जनरली यामध्ये त्याची टेन्साईल स्ट्रेंथ वाढते. जेवढा जास्त सल्फर आपण ॲड करणार तेवढी त्याची टेन्साईल स्ट्रेंथ वाढत जाणार. फॉर एक्झाम्पल आपण जर हेअर बँड घेतला, रबर असतो बघा, एकदम लवचिक असतं, जनरली इझिली स्ट्रेच होत असतं. सिमिलरली आपण जर टायर बघितलं आपल्या सायकलचं किंवा आपल्या बाईकचं टायर बघितलं तर ते थोडंसं हार्ड रबर असतं. द डिफरन्स इज ओनली बिटवीन द ॲडिशन ऑफ सल्फर. आपण जेवढा सल्फर ॲड करतो त्याला आपण सल्फरच्या क्वांटिटीवर असं म्हणू शकतो की सल्फर क्वांटिटीवर डिपेंड करत असतं की त्या रबरची टेन्साईल स्ट्रेंथ किती असणार आहे. सिमिलरली आपण काय करत असतो, ही वल्कनायझेशन करत असताना त्यामध्ये काही अदर ऑर्गॅनिक कंपाऊंडसुद्धा टाकत असतो. मग हे जे अदर ऑर्गॅनिक कंपाऊंड्स असतात त्यांना आपण ॲक्सिलरेटर्स म्हणत असतो. मग जनरली कुठलीही प्रोसेस करत असताना एक कॉमन ॲक्सिलरेटर यूज केला जातो. हा कदाचित तुमच्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्सला किंवा सी ई टी वगैरे तिकडे विचारला जाऊ शकतो, सी ई टी नीटला. तर ZBX हा एक ॲक्सिलरेटर, चांगला कॉमन ॲक्सिलरेटर म्हणून यूज केला जातो. ZBXचं लॉंग फॉर्म असं आहे, झिंक ब्युटिल झॅन्थेट. ओके, हा एक कॉमन ॲक्सिलरेटर आहे, तुम्हाला एक जनरल म्हणून लक्षात ठेवायचा आहे. ओके, सो वल्कनायझेशन ऑफ रबरची डेफिनेशन तुम्हाला चांगली लर्न करायची आहे. चला तर आपण नेक्स्ट पॉलिमरकडे जाऊया. नेक्स्ट पॉलिमर इज टेफ्लॉन. टेफ्लॉन सगळ्यांनी वर्ड ऐकला असेल. टेफ्लॉन जनरली याचं जे कॉमन नेम आहे ते आहे पॉली टेट्रा फ्लोरो इथिलीन. नाव लक्षात ठेवा, पॉली टेट्रा फ्लोरो इथिलीन हे त्याचं कॉमन नेम आहे. याच्यासाठी जो मोनोमर यूज केला जातो, आता मोनोमर तुम्हाला ऑलरेडी क्लिअर असेल, आता सगळ्यांना मोनोमर म्हणजे काय, जो स्टार्टिंग पार्ट जो पार्ट पुन्हा पुन्हा रिपीट होणार आहे दॅट इज कॉल्ड अ मोनोमर. मोनोमर काय असणार आहे इथे, तर हा पॉली वर्ड काढला की टेट्रा फ्लोरो इथिलीन हा तुमचा काय मिळतो, तुम्हाला मोनोमर मिळत असणार आहे. टेट्रा फ्लोरो इथिलीन मीन्स वॉट, फर्स्ट ऑफ ऑल आपण इथिलीन ड्रॉ करतो, CH2 डबल बॉन्ड CH2, त्यानंतर हायड्रोजन रिप्लेस केला जातात फ्लोरीनने. मग हा किती टाइम्स फ्लोरीन आहे बघा, 2N2, 4 times 4 फ्लोरीन आहे. सो म्हणून आपण याला म्हणतो टेट्रा, टेट्रा मीन्स 4, टेट्रा फ्लोरो 2F2F2 देर आर 4 times, टेट्रा फ्लोरो इथिलीन. सो इथिलीन मॉलिक्यूलमध्ये ना, सो दिस इज अवर पॉली टेट्रा फ्लोरो इथिलीन दॅट इज नथिंग बट टेफ्लॉन. त्याचा हा मोनोमर टेट्रा फ्लोरो इथिलीन. हा टेट्रा फ्लोरो इथिलीन पासून टेफ्लॉन कशावेळी बनवला जातो बघूया. सो फर्स्ट ऑफ ऑल आपण मोनोमर घेणार n नंबर ऑफ टाइम्स, त्याची पॉलिमरायझेशन प्रोसेस घडून येणार. पॉलिमरायझेशन प्रोसेसमध्ये आपण परॉक्साईड ॲज अ इनिशिएटर्स म्हणजे रिॲक्शन स्टार्ट करण्यासाठी यूज करणार. परॉक्साईड यूज केल्यानंतर हा मॉलिक्यूल अशी एक लॉंग चेन तयार करणार. तुम्हाला मागे पण सांगितलं की सिमिलर मॉलिक्यूल असणार आहे जो याला जॉईंट होईल, त्यानंतर हा डबल बॉन्ड पुढे शिफ्ट होणार म्हणजे इथे काय उरेल, सिंगल बॉन्ड. मग अशा वेळी इथे जॉईंट झाला सिंगल बॉन्ड, परत CF2 परत सिंगल बॉन्ड. सो बघा कोणीतरी याला जॉईंट झालं आहे, सिंगल बॉन्ड झाला, इथला डबल बॉन्ड पुढे शिफ्ट झाला होता. सो n नंबर ऑफ टाइम्स अशा युनिट्स आपल्याला मिळणार, दॅट इज कॉल्ड अ टेफ्लॉन. टेफ्लॉनचे काही प्रॉपर्टीज आहे, फर्स्ट ऑफ ऑल इट इज अ टफ, थोडासा टफ असणार आहे. अँड द सेकंड वन इज अ नॉट करोझिव्ह. करोझिव्ह म्हणजे थोडक्यात याला गंज लागत नाही मित्रांनो. गंज लागत का नाही, तर याच्यामध्ये स्ट्रॉंग CF बॉन्ड आहे. हा जो CF जो बॉन्ड असणार आहे हा बॉन्ड एकदम स्ट्रॉंग आहे, हा इझिली ब्रेक होत नाही. त्यामुळे कुठलंही करोझिव्ह मटेरियल तिथं आलं त्याच्या मटेरियलकडून हा CF बॉन्ड काय इझिली ब्रेक केला जात नाही, त्यामुळे तो करोझिव्ह होत नाही. सो इट इज नॉट करोझिव्ह. सेकंड थर्ड लास्ट थिंग इज नथिंग बट युजेस. युजेस काय असणार आहे, फॉर मेकिंग अ नॉन स्टिक कुकवेअर्स. कुकवेअर्समध्ये तुम्हाला बघितलं असेल, तुम्ही टेफ्लॉनच्या कुकवेअर्स यूज केले असतील, नॉन स्टिकी पॅन्स वगैरे ऐकलं असेल तुम्ही, दॅट इज कुकवेअर्स. ऑइल सील्स आणि गॅसकेट्स बनवण्यासाठी सुद्धा याचा यूज केला जातो. आपण आता नेक्स्ट पॉलिमरकडे जाऊया. सो आवर नेक्स्ट पॉलिमर इज पॅन. पॅन इज नथिंग बट अ पॉली ॲक्रिलो नायट्राईल. सो पॉली ॲक्रिलो नायट्राईल, सो वॉट इज मीन बाय ॲक्रिलो नायट्राईल. ॲक्रिलो नायट्राईलला तुम्ही कॉमन वर्डमध्ये व्हिनिल सायनाईडसुद्धा म्हणू शकतात. तर तुम्हाला ऑलरेडी फर्स्ट पार्टमध्ये तुम्हाला व्हिनिलिक अँड अलिलिक पोझिशन एक्सप्लेन केली गेली आहे. बघा व्हिनिल सायनाईड मीन्स वॉट, जर तुम्ही इथिलीन मॉलिक्यूल ड्रॉ करतायत CH2 डबल बॉन्ड
CH2 हा तुमचा इथिलीन मॉलिक्यूल झाला. तर हा जो डबल बॉन्डचा कार्बन आहे, तुम्ही या कार्बनला किंवा या कार्बनला, हा जो कार्बन आहे या कार्बनला आपण व्हिनिलिक कार्बन असं कन्सिडर करत असतो. आणि व्हिनिलिक कार्बनला जर एक हायड्रोजन रिप्लेस करून आपण सायनाइड जॉईंट करतो तर याला म्हणणार आपण व्हिनिल सायनाइड. आणि यालाच कॉमन टर्ममध्ये म्हटलं जातं ॲक्रिलो नायट्राईड. सो हा ॲक्रिलो नायट्राईड मेनी टाइम्स घेतला की काय बनणार आहे, पॉली ॲक्रिलो नायट्राईल बनणार आहे. सो दिस इज द मोनोमर फॉर द पॅन. सो पॅनचा लॉन्ग फॉर्म कळाला आहे तुम्हाला, पॉली ॲक्रिलो नायट्राईल. तर पॉली ॲक्रिलो नायट्राईलसाठी जो मोनोमर आपण यूज करतो आहे, दॅट मोनोमर इज नथिंग बट अ ॲक्रिलो नायट्राईल. हे ॲक्रिलो नायट्राईलचं आपल्याकडे स्ट्रक्चर आहे. आता हा जो पॉली ॲक्रिलो नायट्राईल ॲक्रिलो नायट्राईलपासून बनणार आहे, हे बनत असताना जी प्रोसेस वापरली जाते पॉलिमरायझेशनची, ती प्रोसेस असते ॲडिशन पॉलिमरायझेशन. सिमिलर वे आपण टेफ्लॉनमध्ये जसं केलं आहे सेम, तसंच ॲडिशन पॉलिमरायझेशन प्रोसेसने आपण बनवणार आहे. हा स्टार्टिंग मटेरियल घेतला आपला ॲक्रिलो नायट्राईड. ॲक्रिलो नायट्राईड किती टाईम्स घ्यायचा आपल्याला, एन नंबर ऑफ टाईम्स घ्यायचा आहे. एन नंबर ऑफ टाईम्स घेतल्यानंतर कोणती प्रोसेस होणार, पॉलिमरायझेशन प्रोसेस होणार. पॉलिमरायझेशन प्रोसेसमध्ये आपण कसली ॲडिशन करणार, परऑक्साईडची. परऑक्साईड काय रोल प्ले करतो इथे, इनिशिएटर, रिॲक्शन स्टार्ट करण्याचं काम तो करणार, रिॲक्शन इनिशिएट करण्याचं तो काम करणार आहे परऑक्साईड. परऑक्साईड टाकल्यानंतर जशा वेळी तुम्हाला सांगितलं की या CH2 कोणीतरी अटॅक करणार, हा पुढे शिफ्ट होणार. हा पुढे शिफ्ट झाला की हा कोणाला तरी इथे जॉईंट झाला, बघा CH2 इथे जॉईंट झाला, डबल बॉन्ड इकडे शिफ्ट झाला म्हणून इथे काय आला, सिंगल बॉन्ड. आणि हा सिंगल बॉन्ड पुढे शिफ्ट झाला किती टाइम्स, एन नंबर ऑफ टाइम्स. आणि हा तुमचा तयार झाला आहे पॅन. सो दिस इज अवर पॉलिमर्स. आपण आज काही पॉलिमर्स बघितले, रिमेनिंग पॉलिमर्स आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत. थँक्यू.